नमस्कार, श्री स्वामी समर्थ। माझं नाव प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे विनवीत वेलबिंग मध्ये। यू आर पार्टनर इन द जर्नी ऑफ वेलबिंग। तर माझा मागचा एक व्हिडिओ होता ज्यामध्ये मी माझ्या गावाचा व्लॉग अपलोड केलेला आहे। त्यामध्ये संपदा कुलकर्णी अशा आपल्या एका व्ह्युअरने, एका सबस्क्रायबरने कमेंट केली होती की श्री स्वामी सारामृत किंवा गुरुचरित्र पारायण याबद्दल तुम्ही थोडासा व्हिडिओ बनवावा, त्याचे नियम, त्या ते कशा पद्धतीने केलं पाहिजे पारायण त्याबद्दल थोडं सांगावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर हा व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांना शेअर करायला अजिबात विसरू नका। तर चला सुरू करूयात व्हिडिओला। तर सांगायची गोष्ट म्हणजे मी जो आता हा आठवडा चालला आहे, हा आठवडा हे 7 दिवसांचं मी पारायण स्वतः करते, पण मी सध्या करते ते पारायण आहे गुरुचरित्राचं पारायण आणि आपल्या श्री स्वामी समर्थांचं चरित्र सारामृत हेही एक पारायण असतं। आपण आपल्या पद्धतीने निवडू शकता की तुम्हाला कोणतं पारायण करायचं आहे। तर सध्या मी गुरुचरित्राचं पारायण करते। गुरुचरित्राचे नियम फार कडक आहेत आणि कठीण सुद्धा आहे आणि त्यातले जे अध्याय आहेत ते मोठे आहेत। गुरुचरित्राची संक्षिप्त गुरुचरित्र म्हणून एक पोथी मिळते आणि रेग्युलर जी पोथी असते ती मिळते। जी संक्षिप्त असते त्यामध्ये अध्याय बऱ्यापैकी ओव्या या छोट्या आहेत, त्यामुळे ते अध्याय वाचून पटकन होतात। पण गुरुचरित्राची जी मूळ प्रत आहे त्याचे अध्याय फार मोठे आहेत। भरपूर अध्याय त्यामध्ये असे आहेत की जे वाचताना तुम्हाला 1 ते 1.5 तास कधी 2 तास सुद्धा लागतात। त्यामुळे जर आपल्या या रोजच्या धगधगीच्या जीवनात जर आपल्याला अध्याय वाचन करायचं आहे, पोथीचं पारायण करायचं आहे, तर मी म्हणेन की सर्वात सोपा असं पारायण आहे ते म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत, जे आपण करू शकतो, सहजगत्या करू शकतो आणि त्याचे सुद्धा फायदे अमाप आहेत। मी नक्की सांगेन की ज्या ज्या वेळेला मी गुरुचरित्र पारायण केलं आहे किंवा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलेलं आहे, त्या त्या वेळेला मला हमखास जी इच्छा किंवा जो संकल्प ठेवून मी ते पारायण केलेलं आहे ती माझी इच्छा 101% पूर्ण झालेली आहे। तर ह्याचे हेच फायदे आहेत। तुम्ही मनात पवित्र मनाने जर एखादी गोष्ट ठरवली आणि एखाद्या गोष्टी चांगल्या गोष्टीसाठी जर तुम्ही पारायण करत असाल तर तुम्हाला नक्कीच त्यात यश मिळेल। तर इथे माझ्याकडे ही श्री स्वामी चरित्रामृताची ही प्रत आहे पोथीची। तर हीच तुम्ही घेतली पाहिजे असं नाही, ही आता प्रत बऱ्यापैकी जुनी आहे। आता सध्या मार्केटमध्ये किंवा जिथे धार्मिक पुस्तकं मिळतात अशा दुकानांमध्ये कधी कधी ह्याचं मुखपृष्ठ बदलत असतं, कलर बदलत असतात किंवा आवृत्ती बदलत असते, प्रकाशन बदललं की त्याचे काय म्हणतात त्याला मुखपृष्ठ बदलत राहतं। त्यामुळे हीच मला पोथी मिळेल, हीच तुम्हाला पोथी विकत मिळेल असं नाही। ज्या पोथीवर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत असं लिहिलेलं आहे ती पोथी तुम्ही मार्केटमधून विकत घेऊ शकता आणि मला वाटतं 25 ते 30 रुपयांपर्यंत ही पोथी आपल्याला उपलब्ध होते। तर या पोथीचं वाचन पारायणाच्या पद्धती आहेत। तुम्ही 3 दिवसाचं पारायण करू शकता, 7 दिवसाचं पारायण करू शकता, 11 दिवसाचं पारायण करू शकता किंवा 21 दिवसाचं पारायण करू शकता। तर पारायण कसं सुरू करायचं, केव्हा सुरू करायचं, तर दिनशुद्धी बघून पारायणाला सुरुवात करायची। म्हणजे शक्यतो जर तुम्ही गुरुवारी सुरू केलं पारायण वाचायला तर तुम्हाला दिनशुद्धी बघायची गरज लागत नाही, कारण गुरुवार हा एक विशेष दिन आहे, श्री स्वामी समर्थांचा दिन आहे, श्री दत्तगुरूंचा दिन आहे। तर त्या दिवसापासून तुम्ही पारायण करू शकता। महिला जर पारायण करत असतील तर तुम्ही नक्कीच तुमची मासिक पाळी जी आहे ती होऊन गेल्यानंतर सुरुवात करा। जर तुम्हाला कुठेही शंका असेल की कदाचित माझी पाळी येऊ शकते किंवा माझी पाळी येणार आहे, तर त्यावेळी तुम्ही थांबून जा। तुमची पूर्ण पाळी येऊन गेल्यानंतरच तुम्ही ग्रंथ वाचनाला सुरुवात करा। गुरुचरित्र म्हणा किंवा स्वामींचं हे चरित्रामृत म्हणा, हे दोन्हीही पवित्र ग्रंथ आहेत। तर त्याला तुम्ही नीट जोपासलं पाहिजे, नीट त्याला सांभाळलं पाहिजे। तुम्ही वाचून झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या पोथीला व्यवस्थित एका केशरी रंगाच्या फडक्यामध्ये गुंडाळून त्याला नीट सांभाळाल अशा जागी ठेवलं पाहिजे, जेणेकरून ज्या दिवशी ज्यावेळी आपली पाळी असते किंवा ज्यावेळी कधी काही जणांच्या घरी नॉनव्हेज बनतं तर तशा वेळी त्या पोथीचा बाकी गोष्टींशी संबंध येता कामा नये। तर ती जी ग्रंथाची पवित्रता आहे ती जपणं खूप जास्त महत्वाचं आहे, म्हणून त्याच्याकडे खूप लक्ष द्या। दुसरी गोष्ट, गुरुवारी जर तुम्ही सुरू केलं तर गुरुवारी सुरू करू शकता, शुक्रवारी सुद्धा तुम्ही पोथी वाचनाला सुरू करू शकता।
स्वामी या व्हिडिओमध्ये स्वामी चरित्र सारामृताबद्दल सांगते. तर या पोथीचे नियम खूप साधे, सहज, सोपे आहेत. तुम्ही ज्या दिवशी वाचायला सुरू कराल, एकतर तुम्ही पहाटे वाचायला सुरुवात करा किंवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला सुद्धा वाचू शकता. पण जर मला विचाराल तर मी नक्कीच तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही सकाळच्या वेळात वाचा, कारण की सकाळच्या वेळेत आपलं अंघोळ वगैरे हे आवरून तुम्ही पोथी वाचायला बसा. पण कारण सकाळच्या वेळेला आपण फ्रेश सुद्धा असतो, आणि जर सकाळी पोथी वाचून झाली तर पूर्ण दिवसभर ते आपल्या मनात राहत नाही की आपली पोथी वाचायची बाकी आहे, आपली पोथी वाचायची बाकी आहे. कधी कधी वेळ निघून जातो. त्यामुळे हे लक्षात ठेवा किंवा हे मेक शुअर करा की तुम्ही सकाळीच तुमचं पारायण कम्प्लीट कराल त्या त्या दिवसाचं. जर तुम्ही 7 दिवसाचं पारायण करणार असाल, 7 दिवसाचं पारायण हे विशेषतः शुभ मानलं जातं, त्याला साप्ताहिक पारायण असं देखील आपण म्हणतो. तर जर तुम्ही ह्या पोथीचं साप्ताहिक पारायण करणार असाल 7 दिवस, तर यामध्ये 21 अध्याय आहेत. तर तुम्ही दिवसाला 3 अध्याय, प्रत्येकी 3 अध्याय असे वाचू शकता. म्हणजे तुमचे 21 अध्याय हे 7 दिवसात पूर्ण होतात. आणि यामध्ये अध्याय हे संक्षिप्त आहेत, त्यामुळे तुम्हाला वाचायला जास्त वेळ लागत नाही. प्रत्येकाच्या स्पीडवर सुद्धा आहे, पण तुम्हाला वाचायला जास्त वेळ लागत नाही. पारायण करताना शक्यतो तुमचा जो आवाज आहे, तुमचा जो स्पीड आहे वाचायचा, तो एकसारखा हवा. आणि कुठेही घाई गडबड न करता पारायण वाचता वाचता त्यातला अर्थ तुम्ही समजून घेऊन पारायण वाचलं पाहिजे. उगीच वाचायचं म्हणून वाचण्यात काही अर्थ नाही. त्या पारायणाच्या प्रत्येक ओळीमध्ये अर्थ लपलेला आहे, प्रत्येक ओळीमध्ये स्वामींचा आशीर्वाद आहे. तर ते जे शब्द आहेत ते व्यवस्थितरित्या आपण म्हटले पाहिजेत, आणि त्यामुळे त्याचं जे मी म्हणते पवित्रता आहे किंवा त्याचं जे महत्व आहे ते तसंच टिकून राहील. सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे तुमची सर्व कामे आटोपून झाली की मग देवपूजा करून पारायणाला सुरुवात करायची. सर्वात पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही पारायण सुरू करणार असाल त्या दिवशी एका ताम्हणामध्ये गणपतीची मूर्ती ठेवायची. आपल्या देवाला जी मूर्ती असते ती एका ताम्हणामध्ये ठेवायची, आणि त्यावर पळीने पाणी घालून संकल्प सोडायचा. संकल्प सोडायच्या आधी गणपतीचा कोणताही स्तोत्र किंवा मंत्र म्हणायचा. शक्यतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निवृग्नम कुरुमे देवम सर्वकार्येषु सर्वदा, हा जो मंत्र आहे हा मंत्र म्हणणं जास्त सोपं आहे. कारण की या मंत्रामध्ये लिहिलेलं आहे की पूर्ण पारायण करताना मला कोणतीच विघ्न आणू देऊ नकोस, माझं पारायण नीट प्रकारे पूर्ण हो. म्हणून गणरायाला आधी वंदन करायचं, हा मंत्र म्हणायचा, आणि त्यावर पळीने 3 वेळा पाणी सोडायचं, नंतर आचमन करायचं, आणि गणेशाला आपली जी इच्छा आहे ती आपण सांगायची की माझी अमुक अमुक इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा. पारायण मी करतोय किंवा करते तर ते पारायण व्यवस्थितरित्या काहीही अडीअडचणी न येता पूर्ण होत, म्हणून गणेशाला पहिलं वंदन करायचं आहे, आणि त्यानंतर जे आपले अध्याय आहेत त्या अध्यायाला सुरुवात करायची आहे. 7 दिवस पारायण करायचं, तर एका दिवशी 3-3 अध्याय असे विभागून घ्यायचे, आणि पहिल्या दिवशी 3 अध्याय वाचून झाले की मग तुम्ही त्या दिवसासाठी पारायण थांबू शकता. पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही 3 अध्याय असं करत करत पोथी कम्प्लीट करू शकता. तर जेव्हा पोथी वाचायला बसा त्याच्या समोर देवाराच्या समोर किंवा पूर्व पश्चिम अशी दिशा बघून चौरंग मांडू शकता, पाठ मांडू शकता. त्यावर एक व्यवस्थित केशरी रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र आपण अंथरू शकता. केशरी आणि पिवळा हे दोन्ही रंग श्री स्वामी समर्थांचे आणि श्री दत्तगुरूंचे आवडते रंग आहेत, आणि त्यामध्ये व्यवस्थित पॉझिटिव्हिटी जी आहे ती आकर्षित केली जाते. त्यामुळे ते शक्यतो तुम्हाला मिळालं तर हे दोन्ही मधले कोणत्याही एका रंगाचं वस्त्र तुम्ही अंथरायचं पाटावर किंवा चौरंगावर, आणि त्यावर दत्तगुरूंची किंवा श्री स्वामी समर्थांची एखादा फोटो किंवा मूर्ती तुम्ही ठेवली तरी चालेल. आणि त्यासमोर तुम्ही एक दिवा लावायचा आहे, ज्यामध्ये म्हणजे तो साजूक तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे, आणि तुम्ही तुमच्या पारायणाला सुरुवात करायची आहे. शक्यतो सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता पिता तुम्ही पारायण करून घ्या, आणि त्यानंतर तुमचं जे जो ब्रेकफास्ट असेल जेवण असेल ते तुम्ही नंतर करा. कारण की पारायण जर तुम्ही सकाळी उठल्या कराल तर त्याचे हे फायदे आहेत, आणि त्यानंतर तुम्ही खाऊ शकता. मी पारायणामध्ये शक्यतो एकभुक्त राहते, तर तुम्ही सुद्धा एकभुक्त राहिलं पाहिजे पारायण करताना. म्हणजेच दोन्ही वेळेमधले एक वेळ कोणतेही तुम्ही
जेवलं पाहिजे। पारायणाच्या काळामध्ये कांदा आणि लसूण हे वर्ज्य आहेत, त्यामुळे ते तुम्ही खाऊ नका। जर एखादी भाजी खाणार असाल तर त्या भाजीमध्ये ती नुसतीच परतवा, मसाले टाकू नका, अगदी थोडंसं मीठ चवीपुरतं तितकंच टाकून तुम्ही खाऊ शकता। किंवा सरळ सोपं म्हणजे तुम्ही पारायणाच्या काळात सकाळी एक ग्लासभर दूध घ्या आणि रात्री तुम्ही काहीही फळं घेऊ शकता किंवा कोणत्याही एका प्रकारचं धान्य तुम्ही खाऊ शकता। मग तुम्ही गहू घ्या किंवा बाजरी घ्या, कोणतंही तुमचं जे धान्य असेल ते धान्य तुम्ही खाऊ शकता। जर तुम्ही एकच गहू हे जर धान्य घेणार असाल तर तुम्ही संध्याकाळी दलिया हा जो आपला ऑप्शन आहे, लापशी ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्यामुळे शक्यतो हे 7 दिवस जो तुमचा आहार आहे तो सेम ठेवा। दत्तगुरूंना सांगूनच घ्या की मी माझ्या परीने हे सर्व नियम काटेकोरपणे पाळायचा प्रयत्न करत राहील, त्यात तू मला साथ दे। आणि हळूहळू खूप सहज एकदम सोपं होऊन जातं, काहीही अडचण येत नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। आणि आपल्या शरीराला सुद्धा ती सवय लागून जाते, त्यामुळे हे जे पोथी वाचण्याचं जे काम आहे ते सहज होऊन जातं। दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्या ज्यावेळी पारायण करते त्या त्या वेळेला मी गादीवर बसत नाही किंवा मी गादीवर झोपतही नाही। इतर वेळेला मी पलंगावर गादीवर आपण झोपतो घरी, पण शक्यतो पारायणाच्या काळामध्ये मी जमिनीवरच झोपते। 7 दिवस मी जमिनीवर झोपते। गुरुचरित्राचं जर पारायण करत असेल तर ते अतिशय कडकपणे करावं लागतं, पण स्वामीचरित सारामृताचं आहे। जर तुम्हाला वाटत जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल। शेवटी काय आहे की श्रद्धा आणि भाव महत्वाचा आहे। बरेच जण आपण पाहतो की देवपूजा रोज करत नाहीत किंवा त्यांना त्यांच्या रोजच्या आयुष्यामध्ये दगदगीच्या आयुष्यामध्ये वेळ मिळत नाही, तर आपण कधीच कुणाला जज करू शकत नाही की हा माणूस तर कधी पूजाच करत नाही, मी तर ह्याला कधी पूजा करताना पाहत नाही। हे असं नाही आहे। ईश्वराशी आपलं जे नातं आहे ते आत्मा टू आत्मा कनेक्ट आहे आणि आपण जे करतो ते ईश्वराजवळ बरोबर पोचतं। तुमचे जर इंटेन्शन प्युअर असतील, शुद्ध असतील, तर तुमचं कधीच काही वाईट होणार नाही। त्यामुळे फक्त काही जणांना दाखवण्यासाठी किंवा अशा प्रकारची भक्ती कधीही नसावी, मनातून भक्ती असावी। जरी तुम्ही रोज देवपूजा करू शकत नसाल, काहीही करू शकत नसाल, फक्त मनात एकदा तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताची आठवण काढलीत तरी त्याला ते पुरेसं आहे। 100 वेळा भगवंताचं नाव घेण्यापेक्षा फक्त एकदा मनापासून अंतकरणापासून जर आपण देवाचं नाव घेतलं आणि चांगली कर्म केली तर ते त्याच्यापेक्षा मोठी कोणतीच गोष्ट नाही। पण तरी त्यापुढे जाऊन कधी कधी आपल्याला वैयक्तिक जीवनात भरपूर अडीअडचणी असतात, म्हणजे कोणालाही कोणत्याही प्रकारची अडीअडचणी असू शकतात। कोणाला आर्थिक अडचण असू शकते, कोणाला मानसिक अडचण असू शकते, कोणाला आजारपण ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात, कोणाला परीक्षेचं काळजी असू शकते, कोणाला लग्नाची काळजी असू शकते, वेगवेगळ्या प्रकारच्या काळजी ह्या माणसाला असतातच, टेन्शन हे सर्वांना असतं। तर त्यासाठी आपल्याला ह्या पारायणाचा खूप फरक पडतो। तर तुम्ही कोणतंही तुमचं कारण असू दे, तुम्ही नक्कीच पारायण करू शकता। फक्त आणि फक्त स्वतःच्या चांगल्यासाठी, दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी पारायण करणं खूप महत्वाचं आहे। जर मनात तुमचा हेतू वाईट असेल, जर एखाद्याचं वाईट चिंतत असाल किंवा एखाद्याच्या वाईट साठी जर पारायण करत असाल तर तसं अजिबात करू नका। कारण एखाद्याचं वाईट जरी आपण चिंतलं तरी त्याचं वाईट होत नाही, वाईट उलट आपलंच होतं। त्यामुळे जे कराल ते मनापासून चांगलं करा, स्वतःच्या कल्याणासाठी करा आणि आपल्या आजूबाजूंच्या कल्याणासाठी करा। बाकी जे काय आहे ते सर्व भगवंतावर सोडा, जे होणार ते सगळं चांगल्यासाठीच होतं यावर विश्वास असू द्या। आणि पारायण करताना देवावर अतूट विश्वास आणि अतूट श्रद्धा ही असायलाच हवी। मनात अजिबात संशय येता कामा नाही की मी ह्या कामासाठी संकल्प सोडलेला आहे, माझं हे काम होईल की न होईल, मला यात यश मिळेल की नाही। तुम्ही मनापासून अंतकरणापासून देवाची भक्ती केली, देवाचं पारायण केलं, काटेकोरपणे काही संकल्प जे तुम्ही नियम असतात ते तुम्ही पाळले मनापासून, तर तुमची ती भक्ती जी आहे ती देवाला कळून येते, देवाला समजते आणि तुमची इच्छा ही 100% पूर्ण होते। त्यामुळे विश्वास ठेवा, कुठल्याच गोष्टीमध्ये किंतु परंतु संशय हा ठेवू नका।
त्या त्या दिवशीचं पारायण झाल्यानंतर सर्वात शेवटी तुम्ही श्री स्वामी समर्थांची आरती म्हणू शकता, आरती करू शकता, नैवेद्य दाखवू शकता. जे तुम्ही खात आहात दूध, तर दूध फक्त जर तुम्ही दुपारच्या वेळेस दूध पिताय, तर तुम्ही दूध जरी दाखवलं तरी ते देवाला मान्य आहे, तितकंच तुम्ही दाखवून तुमची पारायण तुम्ही त्या दिवशीच संपवू शकता. सातव्या दिवशी उद्यापन जे असतं, फार काही मोठं उद्यापनाची गरज नाही. सातव्या दिवशी तुम्ही पूर्ण जेवण बनवा. दत्तगुरूंना, स्वामींना पूर्णाची पोळी आवडते, गव्हाचे पदार्थ आवडतात, गव्हाची खीर आवडते, तर अशा गोष्टींचा नैवेद्य दाखवा. जास्तीत जास्त करून घेवड्याची भाजी जी असते ती दत्तगुरूंना भरपूर प्रिय आहे, तर ती भाजी तुम्ही बनवू शकता, पुरणपोळी बनवू शकता. अशा ज्या आपण असा विचार करायचा की सातव्या दिवशी प्रत्यक्ष दत्तगुरु श्री स्वामी समर्थ आपल्या घरी भोजनाला येत आहेत आणि त्यांच्यासाठी आपण मनापासून काय काय बनवू हा विचार करून सगळं जेवण बनवायचं आणि ते देवाला अर्पण करायचं. त्यावर एक तुळशीपत्र ठेवून अर्पण करायचं, म्हणजे ते देवाला पटकन पोहोचलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे साती दिवस तुम्ही घरी अजिबात नॉनव्हेज आणायचं नाही, नॉनव्हेज खायचं नाही. तुम्ही पारायण करणारे असं नाही, बाकीचे जे घरचे तुमचे कुटुंबातील मंडळी आहेत त्यांनी सुद्धा ही गोष्ट कटाक्षाने पाळली पाहिजे. असं नाही की मी पारायण करत नाही तर मी खाल्लं तर चालेल. जर तुमच्या घरातला कोणी व्यक्ती पारायण करत आहे तर त्याचबरोबर फक्त 7 दिवस पाळण्याचा काहीच मोठा अडचण नाही. तुम्ही नॉनव्हेज हे आणलं सुद्धा नाही पाहिजे आणि खाल्लं सुद्धा नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, परान्न कधीच घ्यायचं नाही या 7 दिवसात. परान्न म्हणजे आपल्या शेजारी होऊन आपल्याला बऱ्याच गोष्टी येत असतात, देवाणघेवाण होत असते, तर त्यावेळेला 7 दिवसांच्या त्या कालावधीत जर तुम्हाला परान्न येत असेल तर ते परान्न वर्ज्य आहे. कुणाच्याच घरातलं तुम्हाला खायचं नाही, कुठे बाहेर गेलात हॉटेलमधलंही खायचं नाही. ऑफिसमध्ये जात असाल स्वतःचा डब्बा, स्वतःची पाण्याची बॉटल घेऊन जा. काहीच तुम्ही बाहेरचं खाल्लं नाही पाहिजे या 7 दिवसात. खूप कटाक्षाने पाळा, हे खूप जास्त महत्वाचं आहे. परान्न वर्ज्य आहे, त्यामुळे परान्न खाऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे जे विवाहित आहेत त्या लोकांनी या 7 दिवस जर तुम्ही पारायण करत असाल तर ब्रह्मचर्य पाळायचं आहे. ब्रह्मचर्य पाळणं म्हणजे तुम्ही जे तुमच्यामध्ये जे संबंध आहेत ते तुम्ही 7 दिवस नाही केले पाहिजेत. कारण की हा ग्रंथ, हे ग्रंथ पवित्र आहे, पारायण हे पवित्र आहे, तर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर राहिलं पाहिजे. हे 7 दिवस हे नक्की कटाक्षाने हे तुम्ही पाळलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, या 7 दिवसात भरपूर जणांचा अनुभव आहे. मुळात अचानक आपलं हा उपवास सारखा सुरू होतं, आपल्याला मर्यादा येतात, खाण्याच्या काही गोष्टी कमी होतात आपल्या ताटातून, तर भरपूर जणांना चिडचिड होते, राग होतं, तर हे साहजिक आहे. तर अशा वेळेला जो पारायण करतो त्याची चिडचिड होणं, त्याचं राग होणं हे स्वाभाविक आहे. तर बाकीच्या मंडळींनी घरच्या त्यांना समजून घेतलं पाहिजे. प्लस जो पारायण करतो त्या माणसाने स्वतःहून शक्य असल्यास शक्यतो वादविवाद हे टाळायचे, हा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. सातव्या दिवशी तुम्ही नैवेद्य बनवल्यानंतर घरातल्या मंडळींबरोबर तो नैवेद्य तुम्ही दत्तगुरूंना दाखवल्यानंतर तो नैवेद्य तुम्ही ग्रहण करू शकता. आणि 7व्या दिवशी तुम्ही जे तुमचं पारायण आहे ते तुमचं पारायणाची समाप्ती असते. त्यानंतर सर्वात शेवटच्या दिवशी दत्तगुरूंना विनंती करायची आहे की या 7 दिवसात या पारायणामध्ये माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर ती मान्य करावी. वेडी वाकडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी राया. स्वामींच्या एका प्रार्थनेमध्ये ही एक खूप सुंदर ओळ आहे की वेडी वाकडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी राया. म्हणजे आपली सेवा कितीही वेडी वाकडी असू दे, कधी कधी आपल्याकडून चुका होतात, पारायण वाचताना कधी कधी आपलं लक्ष अचानक भरकटू शकतं, तर त्या ज्या काही माझ्या चुका झाल्या असतील त्या चुका माझ्या माफ करून घ्या म्हणून दत्तगुरूंना विनंती करायची आणि चूक भूलीसाठी माफी मागायची आणि पारायणाची समाप्ती करायची. शक्यतो या 7 दिवस तुम्ही आज सकाळी समजा 7 वाजता जर पारायण सुरू केलंय तर 7 दिवस तोच वेळ, तीच जागा आणि तेच आसन हे तुम्ही कंटिन्यू करायचं आहे. म्हणजे आसन म्हणजे ज्या आसनावर तुम्ही रोज बसता, एखाद्या चटईवर बसू शकता किंवा एका पांढऱ्या घोंगडीवर सुद्धा तुम्ही बसू शकता, तर तेच ठेवायचं आहे 7 दिवस. पुन्हा 7 दिवस तीच वेळ पाळायची, ज्या वेळेला तुम्ही बसा तीच वेळ शक्यतो पाळायची आहे. या गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवल्या पाहिजेत, तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर हा जो पाठ आहे तो श्रद्धापूर्वक करा, तुम्हाला हमखास यामध्ये यश मिळेल. तुमचे कितीही मोठी संकटे असू दे त्यातून तुम्ही तरुण जाल आणि त्यातून बाहेर पडण्याचा तुम्हाला मार्ग नक्की मिळेल. त्यामुळे हे पारायण मनापासून
नक्की करा। आणि या पारायणाची अजून एक पद्धत आहे, जर तुम्ही साप्ताहिक पारण करताय त्याशिवाय जर तुम्हाला हे रोज पारण करायचं असेल तर तुम्ही रोज एक एक अध्याय असं करत देखील वाचू शकता, त्यामुळे सुद्धा तुम्हाला याचा फायदा नक्कीच होत राहील। फक्त ज्या दिवशी पारण वाचणार असाल त्या दिवशी नॉनव्हेज खाल्लेलं नसावं तुम्ही, त्यामुळे या गोष्टीची विशेष दक्षता घ्या। तर चरित्र सारामृताबद्दल मला आपले सबस्क्रायबर संपदा कुलकर्णी यांनी विचारलं होतं, तर मला आशा आहे की मी या व्हिडिओ मार्फत त्यांना उत्तर देऊ शकली आहे। जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, मी नक्कीच प्रयत्न करते, नेहमी प्रयत्न करते आणि मी तुम्हाला सर्वांच्या कमेंट्सला देखील रिप्लाय करते, त्यामुळे तुम्ही तुमच्या काही शंका असतील तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्याच व्यतिरिक्त मी माझ्या चॅनलवर मला स्वामी समर्थांचा आलेला अनुभव आणि मला दत्तगुरूंचा आलेला अनुभव हे दोन्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्याची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी देत आहे, ते व्हिडिओ सुद्धा जाऊन नक्की पहा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त दत्तगुरु भक्तांना स्वामी भक्तांना शेअर करा आणि माझ्या चॅनलवर असेच बनून राहा। श्री स्वामी समर्थ भक्ती आणि श्री दत्तगुरूंची भक्ती करत राहा, चांगले कर्म करत राहा आणि जर तुम्हाला काही सजेशन असतील तर त्यासुद्धा मला कळवा। श्री स्वामी समर्थ, थँक्यू।